पराक्रम ऐकून कृष्णाला आता मारायचा, मथुरेला बोलवून मारायचा याला. त्यावेळेला तो कृष्ण आणि बलराम हे दोघंजण निघाले आणि ते दोघंजण ज्या वेळेला आले तिथं मथुरेत आले. मथुरेत आल्याच्या नंतर एक हत्ती होता, त्याला दारू पिऊन आधीच माजवून ठेवलेला होता कंसानी. ते दारूचं प्रकरण तेव्हापासून चाललं आहे बरं का, महाभारतापासून. कुवलया पीड म्हणून हत्ती येतो, कुवलया पीड. तो हत्ती आला चालून कृष्णाच्या अंगावर, तो कृष्ण घाबरला नाही, बेडर आहे तो शेवट. ते कृष्णाने त्या हत्तीचा सुळा बाहेर काढला, त्यांनी जाऊन सरळ हत्तीचा सुळा बाहेर काढला आणि त्या सुळ्यानेच त्याच्या मस्तकाचा वेध घेऊन मारला त्याला. मग तो कंसाला भेटायला नाही गेला, तो गेला भेटायला तो पहिल्यांदा शस्त्रागारात गेला आणि त्या शस्त्रागारात मोठ्या प्रमाणात शस्त्र ठेवलेली होती आणि तिथं ते एक शिवधनुष्य होतं मोठं. ते शिवधनुष्य केवळ श्रीकृष्णाने उचलल्या क्षणी ते खाडकन मोडलं शिवधनुष्य त्याच्या. मग ती कुब्जा आली त्याच्यासमोर, चंदनाची उटी होती त्या कुब्जेच्याकडे, तिला पाठीला कुबड आलेलं होतं. कृष्णाने विचारलं, अगं तू कुठं चालली आहेस? ती म्हणाली, मी कंसराजांच्याकडे चालली आहे, त्यांना रोज चंदनाची उटी लागते, ती उटी मी घेऊन चाललेली आहे. तो म्हणाला, असं उटी मला दे आज. तिनं दिली, ती म्हणाली, मी परत करेन उटी आणि दिन कंसराजांना. म्हणून तिनं ती उटी दिली. श्रीकृष्णाने एका हाताने ती उटी धरली, दुसऱ्या हाताने तिची हनुवटी धरली आणि तिला सरळ उचलल्यावर तिच्या पाठीचा कुबड्याचा नाश झाला. अत्यंत देखणी स्त्री त्या श्रीकृष्णाच्या समोर, औदार्य औदार्य किती असावं ना त्याचं हे उदाहरण आहे. अनेक उदाहरणं आहेत. मग चाणूर आहे त्याच्यात मुष्टिक आहे, या सगळ्यांना मला दुष्ट चाणूर मल्लेन शतचंद्रम नभस्तलम असं म्हटलेलं आहे. ते मला इतकी गंमत वाटली की जयराम पिंडे या नावाचा एक कवी होता, हा कवी बंगलोरला गेला आणि बंगलोरला त्यांनी काव्य वेगवेगळ्या भाषेत करून दाखवलं. त्यांनी काव्य खूप गमतीदार काव्य आहे त्याचं, जगदीश विरंचिक पूछत है मी सृष्टी रचि रखे का न कहा. जगदीश म्हणजे विष्णू, हा श्री तो त्या ब्रह्मदेवाला विचारतोय, तुम्ही सृष्टीची रचना केली पण अहो रक्षणार्थ कुणाला काय काय ठेवलं आहे, कुठं ठेवलं आहे? तेव्हा तो ब्रह्मदेव म्हणाला, मी पूर्वेला आणि पश्चिमेला सूर्य आणि चंद्राला ठेवलेलं आहे आणि उत्तर दक्षिण रक्ष नको, इथं सहज है उत सहजहा. उत्तर आणि दक्षिणेच्या रक्षणाला इथं शहाजीला ठेवलं आणि तिथं शहाजहानला ठेवलं. शहाजीराजे ऐकून विलक्षण खुश झाले. त्या कवीनं असं लिहिलं आहे, द्वादश भाषा ललित शाह नरेश्वराने. हे स्वतः शहाजीच 12 भाषांचा पंडित आहे. द्वादश भाषा ललित शाह नरेश्वराने आकर्णिले, ऐकलं सगळं. मज म्हणे मृदुल स्वराने ऐसे सिकोन कवी जे मजला पाहती त्या लागी देईन धुरंदर मत्त हत्ती. मी त्याला हत्ती देईन, दिला हत्ती, तो हत्तीवर बसून पुढं तंजावरला गेला. मग शहाजीराजे त्याला म्हणाले की एखाद्या कवीची प्रतिभा ही तो कुठल्या भाषेत काव्य करतो ह्याच्यावर अवलंबून असून, तो समस्यापूर्ती कशी करतो ह्याच्यावर अवलंबून आहे. आणि स्वतः शहाजीराजांनी कुठली समस्या टाकावी त्या कवीला जयराम पिंडेला, शतचंद्रम नभस्तलम संस्कृतमधली समस्या टाकली. जी दुष्ट चाणूर मल्लेनं शतचंद्रम नभस्तलम असं म्हटलं. ती शहाजीराजांनी टाकलेली समस्या त्या कवीनं सोडवली पुढं. परंतु हे जे संस्कृत आहे, ती भाषा आहे, ती शहाजीराजे आहेत, ती शिवाजीराजे आहेत, तो प्रतोद घेऊन घोड्यांचा इथं बसलेला आहे. एक गुण मात्र सगळ्यांचा तो सांगितलेला लोकांनी, घोड्यांवरचं प्रेम तर जाऊ दे, पण रामदास स्वामींनी असं म्हटलंय, पहिले ते हरिकथा निरूपण. म्हणजे काय पाहिजे तर हरीची कथा, त्याचं निरूपण तुम्ही ऐका सगळ्यात. मग ते हरिवंश असेल आणि काही असेल, त्याच्यात तुम्ही ते वाचल्याच्यानंतर ऐकल्याच्यानंतर तुम्ही हरिते होऊन जाल. दुसरे ते राजकारण, राजकारण आहे ते नंतर आहे. आणि मग काय, तिसरे ते सावधपण. सावध, कायम सावध. त्या सावधतेपायी शिवाजीराजे औरंगजेबासारख्या माणसाच्याकडनं इथं निघून आले. किती सावध असावं माणसाने, आग्रा 1500 किलोमीटर आहे राजगडापासून आणि हा औरंगजेब काय साधा माणूस आहे का? औरंगजेबाने बापाला कैदेत घातलं, बहिणीला कैदेत घातलं, स्वतःच्या थोरल्या मुलाला मारलं त्यांनी, सगळ्या भावांना मारून टाकलं आणि मग गादीवर आलेला तो. अशा औरंगजेबाच्याकडं जाऊन शिवाजीराजे
एकही माणूस न गमावता, एकाही माणसाचा जीव न गमावता शिवाजीराजे राजगडाला परत येतात, ही गोष्ट सावध असल्याशिवाय होणार नाही. का त्यांना हाताशी जी माहिती आहे, त्यांचं जे ज्ञान आहे त्याच्याबद्दल, शिवाजीराजांच्या राज्याचे नकाशे काढून पर्वतराय नावाच्या माणसांनी काढलेले नकाशे औरंगजेबाला दाखवले, म्हणजे नकाशे होते त्यावेळेला तिथं. शिवाजीराजांना वाटेत सुटले 17 ऑगस्टला, म्हणजे नद्या भरलेल्या आहेत पाण्याने सगळ्या, आणि वाटेत सरळ आलं तर किती नद्या आहेत मोठमोठ्या, यमुना आहे तिथं, खाली त्याच्या आलं तर चंबळ नदी आहे, चंबळच्या खाली जर का अजून आलं तर नर्मदेसारखी मोठी नदी आहे, पुढं तापी आहे, गोदावरी आहे, सगळ्या नद्या ओलांडत यायचं. आणि मध्ये तर छोट्या छोट्या ट्रायब्युटरीज खूप आहेत तिथं, क्षिप्रा बिप्रा वगैरे सगळ्या. पार्वती नावाची एक नदी आहे, एक गंभीर नावाची नदी आहे, ती गंभीर नदी ओलांडायला त्या सदाशिवराव भाऊला पानिपतला जात असताना 35 दिवस लागले एक नदी ओलांडायला. गंभीर नावसुद्धा ऐकलं नसेल लोकांनी. आणि शिवाजीराजे काय असे, शिवाजीराजे लांबून आले सगळ्यात न, पण सावध होते म्हणून जीव वाचवून आले सगळ्यात. आणि श्रीकृष्णापासूनच ते शिकलेले आहेत, कारण श्रीकृष्ण इतका सावध आहे, कारण समोर कोण आहे, कोण अतिरथी आहे, कोण महारथी आहे, कुणाच्या भातात कुणाचं शस्त्र आहे, कुणी कुणाला शस्त्रविद्या दिलेली आहे. म्हणजे एक साधी गंमत म्हणून सांगतो की श्रीकृष्णाने खांडवन या अर्जुनाने खांडवन जाळलं ना, त्याच्यात काही नाग होते इकडे तिकडे हिंडत, ते काही होरपळले, ते पळाले तिकडे नंतर. त्यात अश्वसेन नावाचा एक नाग होता. या कर्णाकडं फार विलक्षण अस्त्र होते. या कर्णाकडची जी अस्त्र होती, तर ते अस्त्र एक मंत्र म्हणून त्यांनी ते मंत्र भारित केलं ते, आणि त्यांनी तो बाण आपल्या धनुष्याला लावला. तो जो नाग आहे अश्वसेन, तो येऊन बसला त्या ह्याच्यावर बाणावर. तरी कर्णाने विचारलं, तू कोण आहेस? तोणाला, मी अश्वसेन नावाचा नाग आहे, मला अर्जुनाचा सूड उगवायचा आहे. त्याने खांडववन जाळलं, नाग कुल जाळलं, मी तिथं जाऊन मारणार आहे त्याला. तोणाला, मला तुझी मदत नको, पण बस म्हणाल ठीक आहे. म्हणून त्यांनी तो बाण सोडला. एक अमोघ असं अस्त्र, एक अमोघ बाण, तो जो निघाला अर्जुनाच्या मस्तकाचा वेध घेण्याच्यासाठी, श्रीकृष्ण बघतो येत ना. श्रीकृष्णाला माहिती आहे तो अर्जुनाला लागला तर अर्जुनाचा मृत्यू ठरलेला आहे त्या सगळ्या. श्रीकृष्णानं ते अस्त्र जवळ येताच त्यांनी घोड्यांचे पाय मुडपले सगळे, रथ खाली आला आणि तो बाण किरीटाला लागला, अर्जुनाच्या किरीट खाली पडला, अर्जुन वाचला. सावधपणा किती असतो आणि कसा असतो याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. कर्णाने दुसरा बाण काढल्याच्यानंतर त्याला आठवेच ना, तो अश्वसेन नाथ परत आला बरं का तिथनं, आणि तो म्हणाला, कर्णाला म्हणाला, मी परत जाऊन बसतो तुमच्या बाणावर सगळ्या. पुढं कर्णाचा तो रथ रुतला, तिथं रुतला, आणि मग आपला बाण काढून अर्जुनाने मारलं. एक भगदत्त नावाचा माणूस होता, त्याच्याकडे एक वैजयंती नावाचं अस्त्र होतं. ते जे वैजयंती अस्त्र होतं, ते त्याला इंद्रानी, म्हणजे विष्णूचंच अस्त्र, ते विष्णूच्या नावाचंच अस्त्र सगळं. त्या भगदत्ताने ते अस्त्र अर्जुनाच्या रोखाने मारलं. श्रीकृष्णाला हेही माहीत होतं की ह्या अस्त्राने अर्जुन मरणार. त्यावेळेला श्रीकृष्ण ते अस्त्र येत असताना अर्जुन आणि अस्त्र याच्या मध्ये उभा राहिला आणि छातीवर घेतलं त्याने. त्याची माळा झाली, फुलांची माळा झाली, तिचं नाव वैजयंती माला. ती नाचणारी नाही, ही वेगळी आहे. ती महाभारत असल्या रंजक कथांनी भरलेलं आहे, पण सावध किती आहे हा माणूस, सावध किती आहे त्याची सगळी उदाहरणं आहेत. की तो जो रथ आहे, वरती हनुमान बसलाय बरं का त्या रथावर. अजून एक सावधपणाचं त्याचं उदाहरण सांगतो मी, की महाभारत संपलं सगळं, किंवा खरं ते संपायच्या वेळेला ते घोडे दमले याचे भयंकर. त्यावेळेला श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, मी ते घोड्यांना तवाना करतो, तू खाली उतर, रथातनं खाली उतर, मी ते घोडे घेऊन जातो, त्यांना तवाना करतो, पाणीबिणी पाजतो, त्यांना काय त्यांच्या जखमा असतील त्या भरतो सगळ्यांना, परत येतो.
तो म्हणाला ठीक आहे. म्हणून अर्जुन एकटा विरत होऊन लढायला लागला. तेवढ्यात श्रीकृष्णाने ते घोडे सोडले, तो म्हणाला अरे पाणी नाही आहे इथं. मग त्याने एक बाण मारला, एक बोरवेल काढली अर्जुनाने तिथं. त्याच्यात कोणी पडलेलं दिसत नाही नंतर, प्रिन्स वगैरे असं काही. पण तिथं ते त्याचं सरोवर झालं मोठं, आणि त्या सरोवरात त्यांनी घोडे नेले, ते घोडे धुतले, त्यांना तवानं केलं, त्यांच्या जखमा धुतल्या, आणि त्या घोड्यानं घेऊन तो परत आणला आणि परत सारथ्य करायला बसला. तो स्वतः श्रीकृष्ण हे सगळं करत बसलाय, घोड्यांचा खरारा करतोय, घोड्यांची लीत काढतोय, घोड्यांच्या जखमा बांधतोय. तो सगळ्यात तो आहे भगवान त्या सगळ्यात, आणि तो हे त्या रथावर बसून हे सगळं करतोय. शेवटी ज्या वेळेला हे संपलं, सगळे मारले गेले, कौरवांचा नाश झाला, त्यावेळेला श्रीकृष्ण मारुती गेला वरनं उडून, मारुती निघून गेला. त्यावेळेला अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणाला तू उतर खाली. आता तो म्हणाला नाही नाही अरे भगवंता तू उतर पाहिल्यान. म्हणून मी नाही उतर, तू उतर. मग अर्जुन उतरला. अर्जुन उतरल्यानंतर श्रीकृष्ण उतरल्या क्षणी तो रथ जळून गेला. त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाला हा रथ आधीच जळालेला होता, केवळ माझ्या शक्तिकेमुळे ठेवला होता. मी उतरलो असतो तर रथ जळाला असता, आणि रथाबरोबर तोही जळाला असतास म्हणाल. तसं ही जे सावधानता आहे, हे सावधपण आहे. सावधपण शिवाजी महाराजांच्याकडं त्यांच्या नसानसातनं होत असायचं, आणि म्हणूनच त्यांनी इतक्या लोकांशी झुंज दिली. औरंगजेब हा काही सामान्य माणूस नाही. त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चारित्र्य, हा एक फार महत्त्वाचा भाग लागतो. श्रीकृष्णाच्या 16,100 वगैरे सगळं सोडून देऊ आपण, पण शिवाजी महाराजांच्या त्यांना 8 पत्नी होत्या. साईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई, पुतळाबाई आणि गुणवंताबाई, अशा त्यांच्या 8 त्यांच्या भार्या. आणि श्रीकृष्णाच्या मर्जीतल्या 8च भार्या आहेत. सत्या म्हणून एक आहे भद्रा, कालिंदी, मित्रविंदा, जांबवती, सत्यभामा, रुक्मिणी, आणि एक लक्ष्मणा म्हणून येते का लक्ष्मणा. ह्या सगळ्या श्रीकृष्णाच्या ज्या भार्या आहेत, 16,100. नारद हा भयंक, आपल्याकडे माहिती आहे नारद म्हणजे कळलाव्या माणूस आहे हा सगळ्या ह्याच्यात. नारद मुनी एकदा आले कृष्णाकडे, म्हणाले अहो भगवान, तुमच्या 16,108 म्हणताय, एखादी कुणाचा हात धरून पळून गेली तर काय करणार म्हणाले तुम्ही ती. श्रीकृष्ण म्हणाले जाऊन बघा म्हणाले, तुम्हीच जाऊन बघा म्हणाले. काय नारद मुनी जिथं जिथं गेले ना तिथं त्यांना श्रीकृष्णच दिसला तिथं बसलेले. त्याची आपल्याकडे एक बखरीतली कथा आहे बघा, ती काय खरी असेल खोटी असेल, पण तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज येऊन बसले तिथं, आणि मग मुघलांचा हल्ला आला आणि मग जो दंगा सुरू झाला त्या मुघलांना काही कळत ना, कारण सगळेच शिवाजी महाराज दिसायला लागले. इकडं बघ शिवाजी, तिकडं बघ शिवाजी, शिवाजीचं कोणी हेच कळेना सगळ्याची. त्या बेतलेल्या त्याच्यावरनं बेतल्यात कथा की काय देऊ आणि शिवचरित्रातल्या, परंतु या ज्या ह्या प्रत्येकीची एक एक कथा आहे बरं का. लक्ष्मणाची एक कथा आहे, सत्याची आहे, भद्राची आहे, सत्यभामीची आहे, सत्रादित्याची, आणि तो मी अनेक लोकांच्या या सगळ्या कथा आहेत, पण तरी एक सांगतो मी. श्रीकृष्ण धनुर्धर होता त्या श्रीकृष्णाचं. मग अशी मी शिवाजी महाराज धनुर्धरांचं उदाहरण दिलं. त्याच्यात लक्ष्मणा म्हणून ही मद्रदेशचा राजा बृहत्सेन याची मुलगी आहे, श्रीकृष्णाची एक भार्या. आणि तिचं ते सगळ्या बसले होते द्रौपदी वगैरे गप्पा मारत. मग त्या बायका बसल्या की मग आदनबदनं माझाच नवरा आहे तो सगळ्यात भारी आहे, माझा नवरा अमुक आहेत वगैरे. मुलं भांडतात तसं चाललेलं होतं त्यानं. माझेच वडील सगळ्यात शक्तिमान आहेत वगैरे. म्हणजे काय पोलीस आहेत का म्हणाले ट्रॅफिकचे वगैरे, तुमच्या सगळ्यांना अडवतात एका हाताने वगैरे. पण ही जी लक्ष्मणा आहेत आणि द्रौपदी आहे, ती द्रौपदीला विचारल्यावर द्रौपदी म्हणाली अर्जुन हा एकच धनुर्धर सगळ्या जगातला उत्तम धनुर्धर आहे. त्यावरती लक्ष्मणा म्हणाली, ती म्हणाली अगं कृष्णे, तुझ्या स्वयंवरात जो पण लावलेला होता त्या पणात वरती मत्स्ययंत्र दिसत होतं, खाली प्रतिबिंब होतं, आणि त्या प्रतिबिंबाकडे बघून त्या मत्स्ययंत्राचा वेध घ्यायचा होता आणि तो अर्जुनाने केला. म्हणाली माझ्या स्वयंवराच्या वेळेला हे असंच चाललेलं होतं, पण लावलेला होता
मत्स्ययंत्रही होतं तिथं, यंत्राचं प्रतिबिंब दिसत होतं, यंत्राचा आवाज येत होता, पण ते यंत्र कुठे ते काही दिसत नव्हतं. सगळ्या म्हणाले अनेक लोक आले, कुणाला धनुष्य उचललं गेलं नाही. कर्ण आला, कर्णाने बाण मारला तो लागला नाही. अर्जुन आला, अर्जुनाने बाण मारला तो बाण चाटून गेला. तो बाण चाटून गेल्याच्या नंतर अर्जुनाला सुद्धा तो भेद करता आला नाही. सगळे शेवटी थांबल्याच्या नंतर श्रीकृष्ण उठले. म्हणाले श्रीकृष्णाने ते धनुष्य हातात घेतलं, त्याच्यावर प्रत्यंचा चढवली. श्रीकृष्णाने त्या खाली ते प्रतिबिंब पाहिलं आणि तो बाण सोडला आणि श्रीकृष्णाने लक्षवेध करून टाकला. या जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर श्रीकृष्ण आहे सचिन, हा तो भगवंत आहे. त्याला सगळ्याच विद्या येत आहेत, त्याला पुढचं दिसतंय. सावध आहे तो, सावध किती सावध असावा त्याचं अजून एक उदाहरण सांगतो आणि पुढे जातो मी. हा जयद्रथ होता ना, जयद्रथ अभिमन्यूला मारणारा जयद्रथ जो आहे, आणि अर्जुनाने प्रतिज्ञा केली की उद्या त्या सूर्यास्ताच्या आधी मी जयद्रथाला मारेन, नाहीतर मी स्वतः मरेन म्हणून. त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाला मी रथ माझा आपला जो आहे तो मी जयद्रथाच्या जवळ नेतो, मी माझ्या मायेने सूर्यास्त घडवतो, आणि त्यावेळेला जयद्रथ समोर असेल तू जयद्रथाला मार. पण तो मारत असताना तू एक काळजी घे अर्जुना, की त्याचं मस्तक जे आहे तो त्याचा बाप, त्या बापांनी काही तपस्या करून वर मागून घेतलेले आहेत, की याचं मस्तक ज्याच्यामुळे जमिनीवर पडेल तो जळून खाक होईल म्हणून. तर तू जयद्रथाचं मस्तक मारल्याच्या नंतर ते मस्तक बाणाने उडवत उडवत त्याचा बाप तिथं तपस्या करत बसलेला आहे त्याच्या मांडीवर पडेल असं कर. अर्जुनाने बाण लावले, श्रीकृष्णांनी रथ आणून उभा केला. तो उभा केल्याच्या नंतर तिथं बाण ह्याने मारला, त्याचं मस्तक उडवलं जयद्रथाचं, आणि ते मस्तक फिरवत फिरवत ते शेवटी जयद्रथाच्या बापाच्या मांडीवर पडलं. काय पडलं बघितलं आणि त्याने बाजूला केले पाय, आणि ते मस्तक जमिनीवर लागलं आणि जयद्रथाचा बाप जळून खाक झाला सगळ्याचे. याला सावधपण, तिसरे ते सावधपण सर्वांविषयी जे काही आहे ते असं. एक अजून कला आहे, नेतृत्व असतं, विलक्षण नेतृत्व आहे या दोघांचं. शिवाजी महाराजांचं नेतृत्व करे म्हणजे सांगायला नको, पण लीडिंग जे असतं, स्वतः नेतृत्व कसं करायचं आणि कोणी करायचं. शिवाजीराजांनी अफजलखानाच्या वेळेला केलंच, शायस्ताखानाच्या वेळेला स्वतः शिवाजीराजे परत गेले, गोटात गेले. 70,000 लोकांच्या गराड्यात शायस्ताखान बसलेला असताना किती लोक असतील शिवाजी महाराजांच्याकडे गेलेले? असतील 200-400 हजार, 70,000 तर नव्हते. पण स्वतः शिवाजीराजे गेले तिथं, लीडिंग बाय एक्झाम्पल म्हणतात ते. स्वतः शिवाजीराजांनी लीडिंग बाय एक्झाम्पल म्हणून स्वतः शिवाजीराजे तिथे गेले. आणि जे आहे ना ते नेतृत्व एवढं खंबीर, एवढं निर्भय, की स्वतःच्या कृतीतनं आपले अनुयायी निर्माण करण्याची क्षमता असली पाहिजे सगळ्या. ती शिवाजीराजांनी केली सर, आणि त्या श्रीकृष्णानेही केली. पण या सगळ्यांच्याकडे एक उत्कृष्ट वक्तृत्व असतं. पुण्यात आमच्याकडं वक्तृत्वोत्तेजक सभा नावाची एक सभा आहे, ते वसंत व्याख्यानमाला वगैरे करतात. मी एकदा मुद्दामून त्यांना म्हटलं होतं की जो स्पष्टपणे वक्तृत्वोत्तेजक सभा असं म्हणेल ना त्यांनाच बोलवा इथं व्याख्यानाला, बाकी काही बोलू नका म्हटलं. बोलणार नाही म्हणता येतो लोक, प्रश्न जाऊ देतो तो नाही. पण वक्तृत्व या दोघांचं इतकं विलक्षण होतं. सावरकरांनी लिहिलं आहे की मी श्रीकृष्णाची भाषणाच्या भाषणं पाठ केलेली आहेत सगळे, सभापर्वातली आणि सगळ्यातली भाषणं पाठ केलेली आहेत. श्रीकृष्ण शिष्टाई करायला म्हणून जो गेला जमीन मागायला, की पांडव आता परत आलेले आहेत, लाक्षागृह झालं, वनवास झाला, अज्ञातवास झाला, त्या अज्ञातवासात याला ते बल्लवाचं रूप घ्यावं लागलं ना अर्जुनाला तो बृहन्नळेचं रूप घ्यावं लागलं तिथं, की अर्जुन नर्तन शिकवायला लागला त्या. आणि हे सगळे परत आले, त्यांना तुम्ही 5 गावं द्या, थळपत, सोनपत, इंद्रपत आणि पानिपत एक गाव आहे त्यातलं, बरं काय? पानिपत एक गाव, त्या गावात 5 गावातलं.
म्हणाल काय नाही, सुईच्या आग्रावर मागेल एवढी भूमीसुद्धा मी देणार नाही म्हणाला. मग आणि तो म्हणाला तू एकटा आला आहेस, मी तुला पकडो, आत्ता पकडलं तर काय करशील तू. श्रीकृष्ण हसला फक्त. ज्ञानेश्वराने फार छान लिहिले. ज्ञानेश्वर म्हणत आहेत, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. त्यामुळे मी जर काय तर माझ्या भोवते सुरक्षा कवच माझ्या बरोबरच आहे, काय ते कुठं जाणार नाही. ते याला उमगलं, दुर्योधनाला उमगलं की आपण कोणाविषयी बोलतो आहे आणि काय करतो आहे. परंतु श्रीकृष्ण तिथनं बाहेर आल्यावर त्यांनी आपल्या रथात कर्णाला घेतलं. आता हे सगळं जे मी सांगतो आहे हे श्रीकृष्णाला करायची काही गरज नाही आहे, पण तो त्या कर्णाला काय सांगतो आहे बघा. तोणाला कर्णा तुझ्या आयुष्यातली एक अत्यंत गुप्त गोष्ट मी तुला सांगणार आहे. तू या पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ आहेस आणि तू त्या असत्याचा पक्ष घेऊ नकोस, तू या सत्याचा पक्ष घे, तुझ्या भावांच्याकडं तू ये. कर्ण म्हणाला नाही, मी शब्द दिलेला आहे सुयोधनाला, मी त्याच्याकडं जाईन. त्यांनी एक प्रचंड प्रयत्न केला श्रीकृष्णाने, त्याच्यात एक गोष्ट त्यांनी काय सांगावी. तो म्हणाला द्रौपदी देखील तुला मिळेल ह्याची मी व्यवस्था करतो म्हणून. हा कोण श्रीकृष्ण सांगणार द्रौपदी कर्णाला मिळेल म्हणून? ती सांगितलं त्यांनी, कारण द्रौपदी ही अत्यंत देखणी अशी स्त्री होती त्यावेळेस. ती सुद्धा मी तुला मिळेल याची व्यवस्था करतो. कर्णाने ऐकलं नाही. श्रीकृष्णानं दाखवलेल्या कोणत्याही प्रलोभनाला कर्ण बळी पडला नाही ते काय. मग श्रीकृष्ण तिथनं आला निघून. पुढे झालं सगळं महाभारत. शिवाजी महाराजांनी मिर्झाराजाला एक पत्र लिहिलेलं होतं. ते मिर्झाराजाला त्यांनी सांगितलं, तो यवनाधम बसला आहे दिल्लीत, तिथं तुम्ही आणि आम्ही हिंदू आहोत सगळे, आपण एकच आहोत. आपण सगळे मिळून पहिल्यांदा त्या यवनाधमाचा काटा काढू औरंगजेबाचा. मी तुम्हाला दिल्लीची बादशाही तुमच्या ताब्यात देतो, तुम्ही बादशाह व्हा, तुम्ही राजा व्हा, तिथे येऊन राज्य तुम्ही करा, मिळवण्याची जबाबदारी आमची. हे संभाजीराजांनी रामसिंगाला लिहिलेल्या पत्रात आहे की माझं सर्वस्व मी पणाला लावायला तयार आहे या सगळ्याच्या. मिर्झाराजाच्या आयुष्यात आणि त्यांच्या एकूण कुळात गुलामगिरी इतकी गेलेली होती, रक्तात मिसळली होती, की कोणी आले नाही तिकडे. पण शिवाजी महाराजांनी तोही प्रयत्न केला. दिल्लीच्या तख्ताचं एक प्रलोभन ह्यानं दाखवलं सगळ्याच्यात. मिर्झाराजा काही बदला नाही त्या सगळ्या. द्रौपदी जशी बदली आपल्या कर्ण जसा बदला नाही, तद्वतच मिर्झाराजा बदला नाही. पण त्या श्रीकृष्णाची भाषणं वाचा, विलक्षण भाषणं आहेत. ते श्रीकृष्ण केली आहेत का व्यासांनी लिहिली आहेत देवजण आहेत ते सगळ्या. पण ज्यांनी कोणी लिहिलेली आहेत ना त्याला आयुष्याचं स्वार कळलेलं सगळं सार त्याला पूर्ण पाठ आहे. व्यास असतो ना, व्यास हा वर्तुळाच्या मध्यातनं जातो बघा, आणि तो आपल्या हृदयगर्भातनं जातो, म्हणूनच त्याला वास व्यास म्हटलेला आहे. तसं हृदयाचा ठाव घेणारा तो जो आहे त्याला व्यासपीठ आपण कशासाठी म्हणतो, व्यासांना का आपण एवढा मान देतो या सगळ्याच्यात. पण श्रीकृष्णाच्या भाषणातला काहीच भाग मी सांगतो तुम्हाला, सगळा सांगणं शक्य नाही. भाषणाच्या भाषण पाठ आहेत, किती सांगायची आणि काय नाही असं होऊन जाईल ते. पण 10वा अध्याय काढा तुम्ही, इथेच आहे. हे जे सगळं चाललेलं आहे ना त्याच्यात तो अर्जुन भांबावलेला आहे बरं का. महाभारतात सगळ्यात भांबावलेला माणूस कोण असेल तर तो अर्जुन आहे. सगळ्याच्या सगळ्या प्रलोभनाला बळी देणारा द्यूतापासून कोण जर का असेल तर तो धर्मराज आहे. सगळ्याकडे सगळ्यात क्रोधी आणि कोपिष्ट एक दुर्वास आपण सोडून देऊ त्यातले तरी असलेले, तरी पण द्रौपदीला जे काही झालं त्याच्यामुळे मी सूड उगवणार असं म्हणणारा एकटा वृकोदर भीम आहे. नकुलसुद्धा आधी पडला त्या स्वर्गाला जाताना, कारण त्याला स्वतःच्या सौंदर्याबद्दल विलक्षण गर्व होता म्हणून तो पडला तिथे. परंतु श्रीकृष्ण त्या 10व्या अध्यायात म्हणतो अर्जुनाला की तू आत्ता मला, आत्ता मामी भावंड आहेत दोघं जण, म्हणाल तुम्हाला विचारतो आहेस ना की मी कोण आहे, आता उत्तर देतो मी. तो सारखं विचारत होता, अरे तू आहेस तरी कोण, तू आहेस तरी कोण. पहिल्यांदा त्यांनी त्याच्यात भगवन असं म्हटलेलं आहे त्या, की कोण आहेस भगवंता तू सांग मला. आणि मग तो सांगायला सुरुवात करतो,
ज्याला विभूती योग असं म्हटलेलं आहे. कृष्ण असं म्हणाला, आदित्यातला सूर्य मी आहे, नक्षत्रातला चंद्र हा मीच आहे, मासातला मार्गशीर्ष हा मी आहे, ऋतूतला वसंत हा मी आहे, नद्यातली जान्हवी ही मीच आहे, पर्वतातला हिमालय हा मीच आहे, पशुतला सिंह हा मीच आहे, पक्षातला गरुड हा मी आहे, असं तो सगळ्या विभूती सांगतो. तो तुम्हाला आयुष्य देणारा ही मीच आहे, तुमचं आयुष्य हिरावून घेणाराही मीच आहे, माझ्या एका अंशाने मी हे अवघं चराचर व्यापून राहिलं, असं त्यांनी. काय भाषा आहे हो, ही काही वल्गना नाही आहे, ही नुसती वल्गना नाहीच आहे, पण ती जी भाषा आहे ती भाषाच ह्याची एवढी विलक्षण आहे श्रीकृष्णाची. त्या शांतीपर्वात सभापर्वातली भाषा जर का असेल तर आपण काढून पाहावे. आणि शिवाजीराजे जे आहेत ते शिवाजीराजांची जी पत्रं आहेत त्या पत्रातली भाषा बघा. शिवाजीराजांचे बखरीतले काही उल्लेख आले ते अवश्य अवश्य वाचा. बखर आता उत्तरकालीन असतील, पण शिवाजीराजांचा हा जो भाऊ आहे व्यंकोजी, तो त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. सावत्र भाऊ आहे व्यंकोजी. शिवाजीराजे त्याला भेटायला गेले दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला, आणि त्याला त्यांनी सांगितलं की आपण शहाजीराजांचेच पुत्र आहोत दोघं, तुम्ही तुकाई साहेबांच्याकडनं झाला, आम्ही जिजाऊचे पुत्र आहोत. शहाजीराजांना महाराज साहेब म्हणायचे, त्यामुळे शिवाजीराजेसुद्धा महाराज साहेब म्हणतात. की महाराज साहेबांना जाऊन 13 वर्ष झाले, आणि या 13 वर्षात त्यांचं जे काही होतं ते तुम्ही एकट्याने खाल्लं आहे सगळं. मी सुद्धा मुलगा आहे, मलाही मिळायला पाहिजे, त्यांची बिरुद्ध मला मिळायला पाहिजे, त्यांची वस्तू ज्यात अर्धी आहे ती मला मिळायला पाहिजे. आणि ते कशासाठी मागत होते? महाराज साहेबांची आठवण म्हणून शिवाजीराजे फक्त मागत होते. महाराज साहेबांची आठवण म्हणून मला हे पाहिजे तुमच्याकडून. आणि मग व्यंकोजीराजे होते, एका देवळात भेट झाली. कोलेरून नावाच्या नदीच्या काठी ते देवळ आहे. व्यंकोजीराजे देतो करतो बघतो असं म्हणाले, आणि व्यंकोजीराजे रातोरात पळून गेले बरं का तिथनं, तंजावरला पळून. एक अजून खपला एक माणूस, लग्न झालं म्हणजे गेला अजून एक वाया त्या सगळ्याकडला. पण शिवाजीराजे सकाळी त्यांना कळल्याच्या नंतर राजे असं म्हणाले, अरे काय निमित्त पळाले, आम्ही त्यास काय धरीत होतो काय? धाकुटे ते धाकुटे, बुद्धी धाकुटी केली, अरे आम्हास बिरुदांची काय गरज? आमची बिरुदे तो अष्टदिशास लागलेली आहेत, अवघ्या समुद्र वलयांकित पृथ्वीवर आपली कीर्ती झालेली आहे. हे शिवाजी महाराजांचे शब्द आहेत. ते आमची बिरुदे तो अष्टदिशास लागलेली आहेत. काय भाषा होय तुमची! शिवाजीराजांचं सामर्थ्यच एवढं होतं या सगळ्याच्यातलं, विलक्षण सामर्थ्य, शाब्दिक सामर्थ्य आणि कर्तृत्वाचं सामर्थ्य, ज्ञान. पण तरीसुद्धा जीवनाबद्दल आसक्ती नव्हती, धनाचा लोभ नव्हता. स्त्रियांच्या बाबतीत चारित्र्य शिवाजीराजांचं अत्यंत उज्ज्वल होतं. तेही श्रीकृष्णाच्या बाबतीत आहे सगळ्याच्या. की श्रीकृष्ण ज्या वेळेला अर्जुनाचा नातू या अश्वत्थामेने ब्रह्मास्त्र वापरलं ना, आणि त्या उत्तरेच्या पोटातला गर्भ जो होता तो गर्भ मृत निपजला, त्याचा सगळ्याचा आळ कृष्णावर घेतला लोकांनी, की तुझ्यामुळे आणि तुझ्या याच्यामुळे हा हे मूल आहे ना, हे मूल जन्मता मृत निपजलेलं आहे. तर श्रीकृष्ण म्हणाला, थांबा. आणि पुढं काय म्हणाला? तो म्हणाला की मी आयुष्यात कधी असत्य भाषण केलं नसेल, मी कधी युद्धापासून परावृत्त झालो नसेन, मी आयुष्यात ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं जर का असेल तर हा मुलगा जिवंत होईल. मुलगा जिवंत झाला तसा आहे. शब्दाचं सामर्थ्य काय हे जे आहे तो सांगतोय ते सांग. पण त्याला आसक्ती नाही आहे. 16108 जरी असल्या तो एक 16108 आपल्या योगातल्या शरीरातल्या नाड्या आहेत ना, त्याच्याशी संबंध आहे त्याचा. तुम्ही जर का योग वाचला जर का पूर्ण, तर त्या योगातल्या ज्या काही नाड्या आपल्या शरीरात सांगितल्या त्याचाच 16108 संख्या आहे.
त्याच्या भार्यांच्याबद्दल मी तुम्हाला तरी सांगितलं की शिवाजीराजांचं सगळ्यात आवडते भार्या म्हणजे सईबाईसाहेब होते. सईबाईसाहेबांनी वेळोवेळी त्यांना उपदेश केलेला आहे. सईबाईसाहेब दिसायला नितांत सुंदर होत्या, निंबाळकरांची मुलगी होती ती. आणि सईबाईसाहेब ज्या वेळेला शहाजीराजे तिथं अटकेत पडले असताना आता करायचं काय की शहाजीराजांना सोडवायला जायचं तर हा सगळा स्वराज्याचा खेळ बंद करावा लागतो, आणि स्वराज्य चालू ठेवायचं असेल तर शहाजीराजांचा बळी जातो वडिलांचा. अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना सईबाईसाहेब त्यांच्याकडे आल्या आणि म्हणाल्या की स्वारीसही वाचवावे आणि राज्यही राखावे, ते तुम्हा जमेल करा. हा जो विश्वास आहे, हा विश्वास शिवाजी महाराजांच्या मनात ठासून भरण्याच्यासाठी सईबाईसाहेब तिथं आल्या. भार्या पाहिजे ते अशी पाहिजे ते सगळ्या भार्या आपल्या पतीच्या मनात विश्वास निर्माण करणारी. अर्धांगी म्हटले कशासाठी म्हटले सगळ्या ह्याच्यात, तेवढ्यासाठी म्हटले की पती की सुख दुःख जे काही असेल सगळं ते सगळं मी बरोबर आपण शेअर करू सगळ्या ते विभागून, मी सहन करेन तुमच्याबरोबर सगळं. द्रौपदीशी लग्न ज्या वेळेला झालं स्वयंवर, स्वयंवराला एवढे राजे जमलेले होते, अत्यंत विलक्षण देखणी होती रुक्मिणी, विदर्भाची कन्या रुक्मिणी. श्रीकृष्णही गेला होता तिथं, श्रीकृष्णालाही द्रौपदी आत्ता आवडत होती, आपल्या रुक्मिणी आवडत होती, रुक्मिणीनं पत्रही लिहिलेली होती. पण रुक्मिणीने रुक्मिणी असं म्हणाली कृष्णाला की हे बघा, मी तुमच्याबरोबर पळून येणार नाही, ते बरोबर दिसणार नाही, तुम्ही मला इथनं पळवून नेऊ नका, तेही बरोबर दिसणार नाही. तुम्ही इथं जमलेले सगळे राजे राजवाडे जे कोणी आहेत, अतिरथी महारथी आहेत, त्यांचा पराभव करा आणि मला इथनं घेऊन जा, अशी मोठी भव्यतेनं घेऊन जा. त्याच्यावर श्रीकृष्णांनी सगळ्यांचा पराभव केला. कर्णापासनं सर्व लोक तिथं होते सगळ्या ह्याच्यात, या सगळ्यांचा पराभव एकट्या श्रीकृष्णाने केला तिथं. आणि श्रीकृष्ण अत्यंत शानदारपणे ते रुक्मिणीला घेऊन आपल्या बरोबर आला, वैदर्भीय कन्येला घेऊन आले. हे पराक्रम जसे आहेत, पण एवढं असून एवढ्या भार्या असून श्रीकृष्णाच्या चारित्र्याला कोणी दोष देत नाही. बघा ते भोगून या 16,000 नारी, अजून तो ब्रह्मचारी तुकारामच म्हणतात तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्यासारखा एक विलक्षण माणूस या भूमीत होऊन गेला. मला व लोकांनी गेले काही दिवस एवढी पुस्तकं दिली तिथं मीना गोडखिंडी बसल्यात, त्यांनी मला त्या डोंबिवलीचा इतिहास दिला. काल दीपक नरवण्यांनी माझ्या हातात एक एवढा मोठा ग्रंथ दिला, तो वाचायला म्हटला तर किती दिवस लागतात मला. दुर्गेश पुरुळेकर इथं आहेत, त्यांनी 2 पुस्तकं त्यांची दिली. मी गेले घरी गेल्यापासून रात्र पहाटेपर्यंत काही काही चालत होतं आणि वाचतच होतो सगळ्या काही. काही मिळते का त्याच्यात आपल्याला, काही मुद्दे मिळतात का सगळ्या ह्याच्यातनं, हेच ते बघत होतो. पण तुकाराम महाराज हे काही सामान्य माणूस नाही. अहो, एक जर का माणूस केवळ 12 शब्दात प्रेमाचा वैश्विक सिद्धांत सांगत असेल तर तो माणूस काय असला पाहिजे, आणि ती भाषासुद्धा कशी असली पाहिजे या सगळ्या ह्याच्यातली. आज मराठी काय, मराठीचं काय होणार वगैरे असं करतात, काही मराठीला काही होत नाही म्हणून. मराठी काही सामान्य भाषा नाही, अमृतातही पैजा जिंकणारी ही भाषा आहे सगळ्या. परंतु तुकाराम महाराज असं म्हणतात, बघा प्रेमाचा वैश्विक सिद्धांत आहे, याच्यावर कोणी पेपर वाचला तर जगात डोक्यावर घेऊन नाचतील तुम्हाला लोक. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम ना ये बोलिता ना दाविता ना सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे. हा 2 मनांचा अनुभव आहे, बोलून दाखवता येत नाही, दाखवता येत नाही. इट कॅनॉट बी टोल्ड, इट कॅनॉट बी शोन, इट कॅनॉट बी डिस्क्राईब्ड. हा 2 मनांचा अनुभव आहे. 4 शब्द त्यातले अक्षर एकाक्षरी आहेत शब्द त्यात. या 8 शब्दात तुकाराम महाराजांनी प्रेमाचा सिद्धांत सांग. ते झाडाभोवती फिरलं, हिरवळीवर लोळलं, गाणीविणी 4 म्हटली म्हणजे प्रेम बिम होत नाही, असं तुकाराम महाराज दिसलेलंच होतं पुढं काय होणार ते, म्हणूनच लिहून ठेवलं त्यांनी ते सगळं. आणि आमची आत्ता पोरं सगळे तरुण मुलं तिथं त्या किल्ल्यावर आले तरी त्यांचा हा मोह काही सुटत नाही. हा पिक्चर पाहिला का तो पाहिला का, ह्याच्यात ती हिरोईन आहे तिकडं, हे केलेलं ते चित्रांगदा सिंग आहे, मग त्या वगैरे ते चालतं सगळं काय. पांढरा रंग घेऊन येतात लोक, कारण किल्ल्याचा दगड काळा असतो म्हणून पांढरे कपडे असतात, पांढरा शर्ट, पांढरे बूटसुद्धा पांढरे असतात, जितेंद्रसारखे घातलेले लोक. तर पूर्वी जितेंद्र घालायचा बघा, पांढरे बूट घालून नाचायचा सगळ्या. आणि हातात ऑइल पेंटचा डबा असतो पांढऱ्या, आणि असा बदाम आणि बाण काढायचं, नावं लिहायची बाणाच्या टोकाला, तिकडे मग परत येणार आहोत कधी येणार आहोत त्याचा सगळा हिशोब बिशोब द्यायचा.
हे प्रेम नाही. एवढं थोडंसं आकर्षण तात्कालिक असेल फक्त, याला प्रेम म्हणत नाही. तसं तुकाराम महाराज सगळ्या ह्याच्यात. पण या सगळ्यात एक मात्र गुण आहे, विशुद्ध चारित्र्याचा हा गुण आहे सगळ्या. श्रीकृष्ण एवढा असून श्रीकृष्णाच्या चारित्र्यावर काही कोणी शिंतोडे कधीही मांडले. श्रीकृष्ण काही कुणाचा हात धरून, आता रुक्मिणीनं सांगितलं म्हणूनच तो घेऊन गेला, नाही तर काही श्रीकृष्णानं असं काही केल्याचं दिसत नाही कुठं. श्रीकृष्ण बऱ्याच वेळा दुर्वासांच्या तावडीत सापडलेला होता बरं. आता दुर्वास म्हणजे काय, आपल्याकडं काही जे असे भयंकर तापट वगैरे असे जे काही लोक आहेत ना, त्यांचा सगळ्यांचा आधवर्य म्हणजे दुर्वास. अजून एक होते जमदग्नी म्हणून, तसं या असल्या दोन चार नावापासून सावध राहा, कोणी फार जवळ जायचं नाही या लोकांची. दुर्वास एक दिवस आले कृष्णाकडं आणि ते हिंडायला लागले द्वारकेत तिकडे तिकडे सगळीकडे हिंडायला लागले. आणि ते म्हणायला लागले मी दुर्वास आहे, मी कुणालाही मी त्यांच्या घरी येऊन राहीन आणि मी सांगेन तसंच करायला पाहिजे, एवढं जरी झालं आणि चुकलं तर मी शाप देईन, मला क्रोध येता कामा नाही या सगळ्याच्यात. लोक म्हणाले मग तुम्ही येऊच नका आमच्याकडे, नकाच येऊ बाबा, असलं काहीतरी आम्ही काय पदरात घेऊ तुम्हाला इथे. पण श्रीकृष्ण होता, श्रीकृष्ण म्हणाला ठीक आहे. तो दुर्वासांच्याकडे गेला आणि त्यांनी प्रार्थना केली आणि तो म्हणाला मुनिवर या तुम्ही माझ्याकडे राहा. ते म्हणाले अरे माझा राग तू माझा क्रोध तू पाहिला आहेस, तुला सगळं माहिती आहे काय आणि काय नाही. तो म्हणाला मला सगळं माहिती, मग मी येऊन राहतो. म्हणाला मला कधीही क्रोध येता कामा नाही कृष्ण, क्रोध आला तर मी शाप देईन तुला. म्हणाल ठीक आहे. त्यांनी इतका हैदोस घातला, रात्री कधीही उठायचे, त्या शिष्याने जेवण मागायचे, काहीही करायचे, एकदा आग लावली त्यांनी, सगळे प्रकार दुर्वासाने केले, श्रीकृष्णाला क्रोधच आला नाही. शेवटी त्यांनी असा काही उपाय काढला की आता ह्याच्याखेरीज शक्यच नाही दुसरं, म्हणून त्यांनी एक रथ काढला. त्या रथाला एका बाजूला श्रीकृष्णाला झुंपलं, दुसऱ्या बाजूला रुक्मिणीला झुंपलं आणि मला घेऊन जा म्हणाले तिथनं. श्रीकृष्ण त्या द्वारकेतनं एका बाजूला रुक्मिणी एका बाजूला श्रीकृष्ण तो रथ घेऊन जात आहेत. आत दुर्वास बसलेले आहेत. दुर्वासांना लाज वाटायला लागले की सगळे लोक कसे बघतायत आपल्याकडे, काय सांगून बसलो आपण आता हे. हा माणसाला क्रोधच येत नाही एवढं सगळं करून काही झालं, पण हा सगळ्या पलीकडं गेलेला आहे, हा स्थितप्रज्ञ माणूस आहे सगळ्या जगातला. आणि दुर्वासच पळायला लागले बरं का रथ सोडून तिथनं शेवटी. मग कृष्णाने त्यांना बोलावून आणलं आणि त्यांनी सांगितलं अहो असं काय करताय मुनिवर. ते म्हणाले अरे नाही रे माझं चुकलं सगळ्या ह्याच्यात, मी करायला नको होतं ते करून बसलो आणि तुला सांगितलं करायला, तू फार मी शरण गेलो आहे तुला ह्याच्यात. पण दुर्वासांच्याकडे काही शक्ती होत्या, त्यामुळं दुर्वासांनी त्या शक्तींनी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीसाठी एक असं काही वरदान मागितलं की या दोघांची कांती सोन्यासारखी झाली सगळ्या ह्याच्यात. किती उदाहरणं आहेत त्याची, फार गमतीदार उदाहरणं आहेत. श्रीकृष्ण दिसायला निःसंशय सुंदर होता, त्याचं रूपाचं मोहिनी सगळ्यांना पडले, त्या अगदी लहान त्या मथुरेत असल्यापासून त्या अगदी द्वारकेपर्यंत सगळ्यांना मोहिनी पडलेली. आणि शिवाजी महाराज दिसायला अत्यंत सुंदर होते असं लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. एवढंच नाही, हा माणूस लोकांचा नेता आहे, हा माणूस सच्चा राजपूत आहे, हा बोलतो ते सत्य होतं, आणि याच्याकडं पाहिल्याच्यानंतर हा माणूस लोकांचा नेता आहे सांगायची गरज नाही, या लोकांचा राजा आहे सांगायची गरज नाही, असं मिर्झारागेच्या लोकांनी आग्र्याला लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यात अजाईब सुरती क्षयजी गौरव रंगी, विलक्षण गोरा रंग यांना मी प्राप्त झालेला आहे, सरळ नाक आहे बारीक मिशा आहेत आणि असे मिश्किलपणे ते हसतात, असं त्यांनी लिहिले काही लोकांनी. शिवाजी महाराज काही शामल बिमल नव्हते, शिवाजीराजे गोरे होते दिसायला, अतिशय देखणे होते, श्रीकृष्णही देखणा होता. पण चारित्र्य चारित्र्य हा जो भाग आहे, श्रीकृष्ण परा अध्यात्मच अख्खा अध्यात्म आहे श्रीकृष्ण म्हणजे सगळ्यात. आपल्याकडं शील आणि शिवाजी महाराजांना जे शब्द वापरलेले आहेत, निश्चयाचा महामेरू बहुत जनान श्रीमंत योगी आहे, परोपकारा चियाराशी उदंड गडती जयासी तयाचे गुणमहत्वासी तुलना कशी, कशी तुलना करायची या गुणांशी आणि काय करायची. त्याच्यात फार महत्त्वाची गोष्ट आहे आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई. ह्याच्यापेक्षा चारित्र्यन ह्याच्यापेक्षा शील काय असू शकतं. जल की शोभा कमल है, पाण्याची शोभा कमळाचं फुल असतं. दल की शोभा फील, चतुरंग दलाची शोभा फील म्हणजे हत्ती. जल की शोभा कमल है, दल की शोभा फील,
धन की शोभा धर्म है और कुल की शोभा शील, असं म्हटलेलं आहे सगळं. त्या कवीभूषणाने असं म्हटलं आहे, सुंदरता गुरुता किती गुण आहेत बघा शिवाजी महाराजांचे. सुंदरता गुरुता प्रभुता भनिभूषण होती है आदर जामे, सज्जनता ओ दयाळूता दीनता कोमलता झलकै पर जामय, दान कृपानहु को करी बो करी बो अभय दानन की बर जामय, साहिन सोरन टेक विवेक इते गुण एक शिवा सर जामय. एवढ्या सगळ्या गुणांचा समुच्चय हा शिवाजी महाराजांच्याकडे झालाय. पण तरीसुद्धा आता एक प्रसंग असा आहे की शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्याच्या नंतर ही बातमी ज्यावेळेला औरंगजेबाला कळली तेव्हा औरंगजेब असं म्हणाला की हा एक माणूस असा होता की ज्याच्यात राज्य निर्माण करण्याची क्षमता होती. माझे सेनाने गेले 19 वर्ष ह्याच्याशी झुंजत आहेत पण ह्याचं राज्य वाढतच राहिलं, आणि शरण आलेल्या शत्रूंच्या स्त्रियांशी कधीही या माणसाने गैरवर्तन केलं नाही असं औरंगजेबान म्हटल्याचं लोकांनी लिहून ठेवलेलं आहे तिथे. शिवाजी महाराज औरंगजेब म्हणाला, आपल्याला औरंगजेबाचं सर्टिफिकेट नको आहे पण औरंगजेब सुद्धा असं म्हणाला ही सुद्धा काही सामान्य गोष्ट नाही. औरंगजेबाच्याकडून दुसऱ्या कोणाचं कौतुक आयुष्यात कधी झालं असेल असं मला मुळीच वाटत नाही त्या सगळ्याला. एकूण त्याचा स्वभाव बघता आणि 89 वर्षाचं आयुष्य बघता औरंगजेबाचं मला मुळीच वाटत नाही, पण शिवाजी महाराजांच्या चारित्र्याबद्दल असं म्हण. तुम्हाला मी आता खरी गोष्ट नाही पण हाच ही जीच वाक्य आहेत ती थोडीशी नाट्यातनं आलेली आहेत पण अतिशय समर्थपणे मांडलेली आहेत, म्हणून मी तो प्रसंग तुम्हाला सांगतो की औरंगजेबाचा दरबार भरलेला आहे. औरंगजेबाचे मनसबदार उभे आहेत, म्हणजे उजव्या हातावर डावा ठेवायचा आणि खाली मान घालून उभं राहायचं. कुणी हू की चू करायचं नाही बरं का, शब्द काढायचा नाही. तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज बेगी नावाचा प्रकार असतो, त्याच्याबरोबर तो अर्ज द्यायचा. तिथं शिवाजी महाराज कडाडले होते, म्हणजे काय झालं असेल त्या दरबारची अवस्था देव जाणे. पण एका बाजूला त्याचे शहाजादे आहेत, म्हणजे पोरं उभे आहेत औरंगजेबाची, त्यांना ते सगळं समजावून सांगतो आहे तो. आणि औरंगजेबाच्या अलकापाचे नारे चाललेत, म्हणजे हजरत सलामत किबला ए दीन ओ दुनिया अबुल मुझफ्फर मोईउद्दीन मोहम्मद औरंगजेब शहनशाह गाजी आलमगीर बहादर अलकाप चाललेत ते. आणि औरंगजेब येतो आणि म्हणतो, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजोर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माब दौलत ये आज क्या देख रहे हैं. हमारी आँखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है, हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. यह है हमारे मामूजान अमीरुल उमरा शायस्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें. ये है हमारे सिपहसालार जसवंत सिंह जोधपुर महाराजा, मराठों के मार के जख्म इन्होंने सीने पे नहीं पीठ पे खाए हैं. ये है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर, शिवाजी सूरत आए तो ये सूरत से दुम तबाह के भाग गए. यह है हफ्शी फौलाद खान, इनके हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने. यह कारतलब खान, ये रसूल बेग रोजबानी, ये मीर आतिश तरबियत खान, ये खान जहां बहादुर बहादुर खान कोकलताश, ये बूंदी नरेश भाव सिंह हाडा, ये रनमस्त खां, ये केसरी सिंह, ये सैयद मुनव्वर खां बारहा, तमाम सारे राजपूत बुंदेल तुर्क ईरानी अफगानी उज़्बेकी हफ्शी मुगल फौजमन सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों क्यों शिवा को यह फतह हासिल होती है. हमारी तरह गोला बारूद हाथी घोड़े खजाना तोपे शिवा के पास नहीं हैं,
फिर भी फतह हासिल होती है उसे, क्यों? ये क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती और इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर सिवा को कभी नहीं समझ पाओगे। इस सिवा ने मजबूत किले बनाए, इस सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंग बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कई ज़्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए है उसने। हमने सिवा के लोगों को लाखों के जागीर का लालच दिया, लेकिन उन जांबाज मराठों ने उस पर थोक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज़ खरीद सकते थे, लेकिन सिवा के उन खुद्दार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वे रुकते नहीं, वे थकते नहीं, वे झुकते नहीं, और वे बिकते भी नहीं। शिवाजी घाघ है, चालाक है, दगाबाज है, नामाकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मजहब, मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो, इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है। इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब है, हमें दुश्मन भी जो मिला वो सिवा जैसा। चारित्र्य हे अतिशय मोलाचं, आणि अलीकडच्या काळात सांगण्यासारखं काही एकच मुद्दा असेल तर तो चारित्र्य। सांगितलं त्याने एवढं बाळगलं तरी बास आहे असं मला वाटतं। काही शिकायचं असेल त्याच्यातनं तर एवढा एक जरी मुद्दा शिकला, एक गण शिकला, तर मला असं वाटतं आपल्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल सगळं ह्याच्यात। किती गोष्टी सांगायच्या मला, ते सगळं श्रीकृष्णाचं चरित्र अख्खं पाठ आहे, अगदी समंतक मण्यापासून जांबुवानापासून। जांबुवानानं आपली मुलगी दिली, तिचं नाव जांबवती, ते 8 श्रीकृष्णाच्या पत्नी आहेत, त्याच्यात जांबवती। मला एकदा लोकांनी विचारलं ते की महाराजांचं ठीक आहे बाबा तुम्ही वाचता सगळं, ते श्रीकृष्णाच्या बायकांची नावं कशी काय तुमच्या लक्षात राहिली बाबा? म्हटलं माझा जन्मच मुळे गोकुळाष्टमीचा आहे, निदान नावं तरी लक्षात राहू, बाकी जाऊ दे म्हटलं सगळं त्याच्यातनं, पण निदान नावं तरी लक्षात राहू दे। पण हे असं आहे, दोन या देशाला इतकी मोठी देणगी मिळालेली असताना या देशाचं असं अधःपतन व्हावं, हे खरं म्हणून की आपण जगाला शिकवण द्यायला पाहिजे असं होतं आपल्याला। फ्रेडरिक मॅक्समुल्लर होता, हा फ्रेडरिक मॅक्समुल्लरनी हा जो धर्म आहे हिंदू धर्म हा उखडून काढण्याच्यासाठी याचं मूळ आणि यांचे जे ग्रंथ आहेत ते वेदात आहेत, म्हणून वेदच वेदांवर घाला घालून टाकू म्हणून वेदांचा अभ्यास सुरू केला, आणि तो त्या वेदात एवढा रमून गेला की फ्रेडरिक मॅक्समुलरने वेदांचं अनुवाद केला। ईस्ट इंडिया कंपनीकडे गेला इंग्लंडमध्ये, तो म्हणाला भारताला लुटून तुम्ही इतका पैसा आणलेला आहे, छापा म्हणाला त्यांनी, ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे वेद। ईस्ट इंडिया कंपनीनं वेद छापले, अनुवाद छापला त्याच। एवढे मोठे मौलिक ग्रंथ, एवढं मोठं तत्वज्ञान, एवढी मोठी व्यक्तिमत्व इथं झालेलं असताना आपल्या देशाचा अधपात का आणि कसा इतक्या लवकर का व्हावा, याची या कारणाची मीमांसा ही करणं अत्यंत गरजेचं आहे या सगळ्या। मी भूषणाचा एक छंद म्हणतो आणि थांबतो त्या। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो, कुंद कहा पज वृंद कहा रुचंद कहा सर्जाज सागे, भूषण भान कृसान कहा बखुमान प्रताप महीतल पागे, राम कहा द्विजराम कहा बलराम कहा रन में अनुरागे, बाच कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे। धन्यवाद।